किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारी संचालकाचा विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर येथे सत्कार संपन्न व तसेच कैलासवासी अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबकर यांची पुण्यतिथी विद्यावर्धिनी हायस्कूल येथे अभिवादन करण्यात आले. किसान शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक धर्मदाय कार्यालय लातूर यांच्याकडून 26 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन जावूदकर यांनी काम पाहिले. या घेण्यात आलेल्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील व अजित पाटील गटाचे 9 पैकी 9 संचालक निवडून आले. अध्यक्षपदी श्री रंगराव पाटील, एकमेकर उपाध्यक्षपदी माधवराव पाटील, सचिवपदी पांडुरंग शिंदे, सहसचिवपदी हिरागीर सिद्धगीर, कोषाध्यक्षपदी गुंडेराव पाटील व सदस्य म्हणून ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे, काकासाहेब पाटील सास्तुरकर, भीमराव पाटील पाटोदकर यांची निवड झाली. या नवीन कार्यकारिणी संचालक मंडळाचा सत्कार समारंभ व कैलासवासी अशोकराव पाटील व पाटील एकंबेकर यांचे 6वे पुण्यस्मरण आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये पार पडले. याप्रसंगी भगवानराव पाटील तळेगावकर, अरुण बापूसाहेब पाटील एकंबेकर, प्रकाश पाटील एकंबेकर, राहुल पाटील सास्तुरकर, सुदर्शन पाटील तोडजीरकर, पुंडलिक पाटील पाटोदकर, बाबासाहेब गुंडेराव पाटील, महेश हिरागीर दस्तगीर, गोविंदराव जयंतीने, मनोज कनाडे, रामभाऊ हाडोळे, विजयकुमार पाटील, गणेश पुरकर, आशिफ तांबोळी पाठीराका असणारा मोठ्या संख्येने मित्रपरिवार व पत्रकार मित्र उपस्थित होते. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे अजित पाटील तोडजीरकर व पृथ्वीराज पाटील एकंबकर, भगवानराव पाटील तळेगावकर, विजयकुमार पाटील गणेशपूरकर, राहुल पाटील सास्तुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रंगराव पाटील यांच्या वतीने अरुण बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी मानले. आपल्या मनोगतात कैलासवासी बापू अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला व नवीन कार्यकारिणी मंडळास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बिरादार व आभार एम एस जाधव यांनी मानले. आज किसान शिक्षण प्रसारक मंडळाची 26 तारखेला जी सार्वत्रिक निवडणूक पार पडली, आदरणीय कैलासवासी अशोकराव पाटील एकंबेकर साहेब यांचा आज स्मृती दिवस आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन करून येणाऱ्या काळात किसान शिक्षण प्रसारक मंडळाची अतिशय चांगल्या प्रकारची वाटचाल या ठिकाणी व्हावी. आज 9-15 संचालक अगोदर या संस्थेचे होते आणि काही वय मानुसार काही लोकांचं निधन झालं आणि आज 21 लोक या संस्थेमध्ये संचालक म्हणून आहेत. 9 लोकांची संचालक बॉडी या ठिकाणी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात 21 लोकांना सोबत घेऊन सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतील अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांचीच आहे आणि ही संस्थेला चांगलं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी निर्माण होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. मी थांबतो. आज 28 नोव्हेंबर 2023 रोजी श्री कैलासवासी अशोकराव बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम जो की 27-11-2023 रोजी होता तो आज आम्ही साजरा केला. आज तसेच सर्व संचालक मंडळाचे नवनियुक्त संचालक मंडळाचे सत्काराचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला होता तो पार पाडला. यापुढील संस्थेची वाटचाल करत असताना सर्व संचालक मंडळ हे एकमतानं एक विचारानं हे फक्त 9 संचालक मंडळाच्या विचारावर नाही तर इथं आज असलेल्या सर्व 21 सदस्यांच्या विचाराने सर्वांना सोबत घेऊन या पुढची वाटचाल संस्थेची असणार आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी संस्थेच्या भविष्यासाठी हे संचालक मंडळ झटणार आहे आणि भविष्यात कधीही कुठल्याही आमिषाला
बळी न पडता कुठल्याही गैरमार्गाला न जाता हे संचालक मंडळ संस्थेसाठी कार्य करणार आहे। धन्यवाद।